दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंगरूप वडगबाळ हा रस्ता 2017 पासून अर्धवट अवस्थेत असून यामुळे येथील शेतकऱ्यांना या रस्त्यावरून ये जा करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतोय। या संबंधी वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील अद्यापही रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही, म्हणून मंगरूप येथील शेतकऱ्यांनी दिनांक 12 सप्टेंबर रोजी मंगरूपच्या अप्पर तहसीलदारांना रस्ता दुरुस्त करण्याबाबत निवेदन दिलं। तर रस्ता दुरुस्त न झाल्यास 20 सप्टेंबर पासून मंगरूप अप्पर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी विजय कुमार जोडमोठे, अनमोल केवटी, अमोक सिद्ध जोडमोठे, अमजद मकानदार, रमेश जोडमोठे, अनिल राठोड, श्रीकांत खंदारे, मलसिद्ध जोडमोठे व खंडू बनसोडे आदी शेतकरी उपस्थित होते। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण खंडे यांनी। वडगबाळ लमणतांडा ही इथपर्यंत ही 6.5 किलोमीटरचा रस्ता आहे, त्यामध्ये 4.5 किलोमीटर पूर्ण झालेला आहे आणि काही कारणास्तव बंडगर या व्यक्ती ह्या शेतकऱ्यांनी कोर्टात निकाल घातलेला होता, त्यामुळे गावाच्या बाजूने सुरुवातीच 1 किलोमीटर हा रस्ता बंद पडलेला आहे आणि त्या रस्त्यावरून येण्या जाण्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे हाल होत आहे। तरी ह्या कोर्टाचा निकाल January 30 ते February या महिन्यात 2023 मध्ये निकाल शासनाच्या बाजूने लागला तरी तो रस्ता पूर्ण नाही आहे। म्हणजे या शेतकऱ्यांचे हाल होतात की तो तहसील ऑफिसमध्ये आम्ही येऊन निवेदन असे 100 निवेदन दिले तरी त्याचे काही उपयोग होत नाही, म्हणून याचा हा शेवटचा निवेदन देऊन आम्ही तहसीलदाराला सांगतोय की याच्या पुढे निवेदन देऊन रस्ता जर नाही झाला तर आम्ही उपोषणाला बसू, ह्या शेतकऱ्यांची कळकळींची विनंती आहे, याच्या पुढे काय नाही। गेल्या 4 वर्षापासून मंगरूप वडगबाळ रस्ता एक किलोमीटर बंद असल्यामुळे जे पूर्ण खराब झालेले आहेत, खड्डे पडलेले आहेत, ते रस्ता अपूर्ण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बरेच हाल होत आहेत। तिथून येणारे विद्यार्थी असतील किंवा फूल शेतकरी असतील, दुग्धोत्पादक शेतकरी असतील, त्यांना गावात येण्याजाण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्यामुळे तो रस्ता त्वरित पूर्ण होण्यासाठी आज त्या भागातील संपूर्ण शेतकरी आम्ही तहसील ऑफिसला इथे त्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण व्हावा हाच आमचा उद्देश आहे। बाकी सगळीकडे रस्ता झालेला आहे, केवळ मंगरूप आणि वडगबाळ हाच रस्ता न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना इथे अडचणी निर्माण होत आहेत, त्यासाठीच आम्ही इथं एकत्रित आलेलो आहोत। तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण नाही झालं तर आंदोलन करू आम्ही, तो रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठीच आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आज उपस्थित आहोत।